मुंबई बँक पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या कर्जपुरवठा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बँक पदाधिकाऱ्यांचे सगळे सोयरे या वाहत्या गंगेत कसे हात धुवून घेतात याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचा मेहुणा आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. महेंद्र मंडालिया आणि ब्रिजेश यादव या दोघांच्या नावानं बनावट कर्ज मंजूर करण्यात आलं. त्यानंतर कांदिवली ठाकूर व्हिलेज शाखेच्या मॅनेजरला हाताशी धरून या दोघांच्या खात्यातून कर्जाची रक्कम दरेकरांचा मेहुणा महेश पालांडे याच्या खात्यात वळवण्यात आली असा आरोप शिवसेनेनं केलेला आहे. मुंबई बँकेचे जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांचाच मेहुणा या बँकेमध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्याच अकाउंटला हे पैसे गेलेले आहेत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये हे पैसे विखुरले गेलेले आहेत. ज्या व्यक्तीला लोन मिळालेलं आहे, ज्या व्यक्तींनी कर्ज मागितलेलं आहे, त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मी मला हे कर्ज मी मागितलंच नव्हतं किंवा माझ्या अकाउंटला हे कर्ज जमा झालेलं नाही आहे. हे परस्पर हे कर्ज त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून परस्पर त्या एका मेहुण्याच्या एका संचालकाच्या मेहुण्याच्या अकाउंटमध्ये परस्पर जमा झालेले आहे. घर पे नोटिस आना चालू हो गया था. नोटिस आने के बाद हम प्रेशर में रहते थे. जब हमने पैसा लिया नहीं और घर पे नोटिस आ रहा है करके हम लोग को शौक हो रहा था और घर वाले क्या बोलेंगे वो हिसाब से हम लोग दबे दबे से रहते थे. उसके बाद उन्होंने बोला आज पेमेंट करता हूँ, कल पेमेंट करता हूँ. इस तरह से 9 महीना निकल गया. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, मुंबई बँकेचा रोज नवा एक घोटाळा, नवी एक माहिती समोर येते, काय नेमकं घडते मुंबई बँकेमध्ये आणि यावर कारवाई तरी कधी होणार? कुंपण क्षेत्र हा त्याचा प्रकार जो आहे तो मुंबई बँकेत पाहायला मिळालेला आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा मेहुणा महेश मंडाले जो आहे तर पांडाले तर त्याच्या त्यांना आणि त्याच्याबरोबरच अमोल खरात आणि महेंद्र घोसाळे असे तिघ जण आहेत जे कार्यकर्ते आणि त्यांचा मेहुणा यांनी मिळून हे सर्व बोगस कर्ज प्रकरण करण्यात आलेले आहेत. संपूर्ण 49 अंतर्गत जी पर्सनल लोन करण्यात आलेले आहेत ती नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची जवळपास केवळ ठाकूर व्हिलेज इथल्या शाखेमध्ये 40 प्रकरणं करण्यात आली, ज्यामध्ये 2 कोटी रुपयाहून जास्त पैसे वाटण्यात आले. आणि त्याचबरोबर अशोक वनची जी शाखा आहे दहिसर पूर्व, म्हणजे प्रवीण दरेकर यांचा ज्या भागामध्ये वरद जास्त स्ट्रॉंग होल्ड आहे अशा भागातल्या ज्या ह्या शाखा आहेत त्या ठिकाणी ही सर्व कर्ज प्रकरणं झालेली आहेत, बोगस कर्ज प्रकरणं झालेली आहेत. आणि ह्या रक्कमा ज्या आहेत त्या पूर्णतः आपल्या खात्यावर वळवले गेलेले आहेत आणि हा पैशाचा वापर जो आहे तो त्यांनी केलेला आहे. म्हणजे ज्यांच्या नावावर कर्ज प्रकरण झाले त्यांना पैसे न मिळता त्यांच्या खात्यावर ही परस्पर वळवण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये जे ब्रँच मॅनेजर आहेत आणि हे तिघ जण यांच्या संगनमतानं हा सर्व जो अपहार आहे तो करण्यात आलेला आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.